नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे स्वागत करतो आपलं वायरलेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. खूप दिवसापासून एक न्यूज येत होती की आरोग्यसेवक भरती त्याच्या संबंधित भरपूर सारे व्हिडिओज तुम्हाला येते असतील, भरपूर सारे न्यूज येत असतील, परंतु याच्या अगोदर आपण एकही व्हिडिओ बनवला नव्हता. कारण गव्हर्नमेंट कोणत्या प्रकारे रिक्रुटमेंट घेणार, गव्हर्नमेंट कधी रिक्रुटमेंट घेणार याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नव्हते, त्यामुळे कुठलाही व्हिडिओ आपण मधल्या काळात बनवला नव्हता. काल गव्हर्नमेंटनं अगदी शुअर डेट पण दिलेल्या आहेत, नंबर ऑफ व्हॅकन्सीज पण डिक्लेअर केल्या, प्रोसिजर पण डिक्लेअर केलेलं आहे, त्याच्यामुळं आपण त्याच्याबद्दल आता बोलू शकतो. म्हणून आज हा व्हिडिओ बनवतोय. बघा, सगळ्या डिस्कशनला सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. आरोग्यसेवा भरती जी होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे ते सर्व सांगितलेलं आहे. फक्त व्ह्यूज वाढवायचेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघावाच असं नाहीये. ही जी रिक्रुटमेंट आहे मित्रांनो, ही नवीन मुलांसाठी बिलकुल नाही. तुम्ही पूर्णपणे नवीन असताल तर तुमच्यासाठी रिक्रुटमेंट नाहीये, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ इथं स्टॉप केला तरी चालतं. हा तुम्हाला जर का पुढची प्रोसिजर बघायची असेल, नेमकं पॅटर्न कसा असतो बघायचा असेल किंवा कोणती प्रोसिजर असते बघायची असेल, तुम्ही बघू शकता. फक्त प्रोसिजर बघण्यासाठी बघू शकता, परंतु ही रिक्रुटमेंट तुमच्यासाठी नाही. कारण फक्त हँडिकॅप सोडले तर बाकी लोकांसाठी नवीन जाहिरात येणार नाही, हे त्यांनी क्लिअर कालच्या जी आर मध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नवीन प्रिपरेशन करत असाल तर मित्रांनो माफ करा, पण ही जाहिरात तुमच्यासाठी नाही. त्यामुळं ही जाहिरात जी आहे 2019 जे आपण महापोर्टल तुम्ही नाव ऐकलं असेल त्या महापोर्टलमध्ये ज्या ज्या लोकांनी फॉर्म्स भरले होते त्यांच्यासाठी आहेत. ही जाहिरात नवीन लोकांसाठी नाही. बघा, आता जागा ज्या आहेत 13,514 होत्या असं म्हणावं लागेल, कारण त्या ठिकाणी जाहिरात ऑलरेडी येऊन गेलेली. ही नवीन ह्या जागांची जाहिरात येणार नाहीये. ती जाहिरात जी होती 13,514 इतक्या जागांची होती. बघा, कॅन एनीवन अप्लाय ह्या प्रश्नाचं उत्तर 100% असं येतंय की सर्वजण या जागांसाठी अप्लाय करू शकत नाही, कारण ही जाहिरात फक्त कोणासाठी आहे, 2019 महापोर्टलला ज्या लोकांनी अप्लाय केलं होतं त्या लोकांसाठी आहे, बाकी लोकांसाठी नाही. बघा, आता ॲक्च्युली ह्या जाहिरातीचे फायदे आणि तोटे जर विचार केला आपण तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटची पॉलिसी काही असू द्या, परंतु जस मी खूप वेळ सांगत असतो की तुमच्या रिझल्टवरती आमच्यासारख्या लोकांचे पोटे भरतात. तुमचं जर सिलेक्शन झालं तरच आमच्या लोकांचे पोटे भरणार आहे. त्यामुळे असं बिलकुल की गव्हर्नमेंटची बाजू घ्यायची किंवा तुमची बाजू घ्यायची असा प्रकार नाहीये. परंतु भरपूर लोकांसाठी हा जो डिसिजन आहे हा डिसिजन शॉकिंग असेल, कारण भरपूर लोक 2019 ते 2021 या वर्षामध्ये पासआउट झालेले असतील. त्यांनाही अपेक्षा होती की त्यांना ही एक्झाम देता येईल, परंतु तसं झालेलं नाहीये. भरपूर सारे विद्यार्थी चातक पक्षासारखे या जाहिराती वाट बघत होते, परंतु ही जाहिरात जुन्याच मुलांसाठी आहे, नवीन मुलांना अप्लाय करता येणार नाही, हे क्लिअर आहे. बघा, न्यू भरती कधी येईल माफ करा, पण त्याबद्दल आपण 100% नाही सांगू शकत की आता नवीन भरती कधी येईल नवीन मुलांसाठी. होपसो की लवकर यावी, परंतु कधी येईल आपण सांगू शकत नाही. त्याबद्दल भरपूर विद्यार्थ्यांचे काल जे व्हॉट्सअपला कनेक्टेड लोक आहेत त्या सर्वांचे मेसेज, भरपूर लोक मेसेज आले की सर आता आम्ही काय करायचं, की आम्ही 2 वर्षापासून स्टडी करतो परंतु याला सध्या आपल्याकडे ऑप्शन नाहीये, तुम्ही याला अप्लाय करू शकणार नाही. बघा, आता मग आता ही एक्झाम घेणार कोण आहे, त्यांनी ते पण क्लिअर केलेलं आहे की एक्झाम घेणार कोण. तर एक्झाम जे घेणार आहे ते मेन नॅस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, ही जे एक ऑर्गनायझेशन आहे, जे व्हेंडर आहे, त्या व्हेंडरला त्यांनी ऑलरेडीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. ती प्रोसिजर कशी असेल, एमओयू का असतं, त्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला. एक्झाम कंडक्ट करणारं हे असणार आहे नॅस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, आणि त्या समितीमध्ये कोण कोण असणार आहे हे पण त्यांनी खाली दिलं. त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाईल आणि त्याच्यानुसार ती एक्झाम तुमची कंडक्ट केली जाईल असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. बघा, आता याच्यासाठी जे लोक ऑलरेडी इलिजिबल आहेत त्या लोकांसाठी, ज्यांना प्रिपरेशन करायचं त्यांच्यासाठी आरोग्यसेवा घटक जो आहे त्याचे सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ आहेत. सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत आपल्या OLS एज्युकेशन या ॲपवरती. तुम्ही गेले तर तुम्हाला सर्वांना सर्व कोर्सेस मिळतील. ज्यांना कोणाला फक्त आरोग्यसेवा घटकच अभ्यासायचा आहे त्यांनी काय करायचं, 79 रुपयाचा कोर्स आहे तो तुम्ही घेऊ शकता. ज्यांना सर्व विषय, त्यामधून मराठी, इंग्लिश, तुमचं GK असेल तुमचं किंवा गणित बुद्धिमत्ता असेल आणि सोबत आरोग्यसेवा करायचं असेल, आरोग्यसेवा घटक देखील हवा असेल, त्यांना फक्त 499 रुपयांमध्ये तो कोर्स अवेलेबल आहे. आणि ज्यांना फक्त प्रॅक्टिस क्वेश्चन्स हवेत, ज्यांना ईबुक हवे प्रॅक्टिस क्वेश्चनचं, त्यासाठी 49 रुपयांमध्ये ते ईबुक पण अवेलेबल आहे. आणि हे करत असताना काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही 9112477
8654 किंवा 7588562499 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला सर्व सर्व व्हिडिओ कोर्सेस अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये अवेलेबल आहे. डेमो लेक्चर बघा आणि नंतरच तुम्ही ते परचेस करा. व्हॅलिडिटी पण तुम्हाला 1 इयरची असेल. सर्व सर्व PDF पण त्यामध्ये अवेलेबल आहेत. एकदा बघून घ्या कोर्स त्याबद्दल. कोर्स जिथे ठेवलेला आहे आपला तो स्टोअर सेक्शन आहे ॲपमधला, तिथे तुम्हाला सर्व कोर्सेस मिळतील. बघा ही जाहिरात जी आहे मित्रांनो, ही जाहिरात जरी 2019 असेल तरी 2019 सर्वच पदांसाठी नाही. त्याच्यामधले फक्त 5च पद आहेत. फक्त 5 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. बघा आरोग्य पर्यवेक्षक हे एक पद आहे, औषध निर्माता हा एक दुसरं पद आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक पुरुष व आरोग्य सेविका या 5च घटकांसाठी किंवा 5च पदांसाठी ही परीक्षा आहे. 18 पदांसाठी ते अगोदर जाहिरात घेतली गेली होती, पण त्याच्यापैकी फक्त 5च पद भरल्या जातील असं गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही 2019 फॉर्म भरला असेल म्हणजे तुम्ही इलिजिबलच आहेत असं बिलकुल नाही. जर 2019 तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि या 5 पदांसाठी भरलेला असेल तरच तुम्ही इलिजिबल आहात. म्हणजे तुम्ही दुसऱ्या एखाद्या पदासाठी भरला असेल आणि ते पद ह्या 5 मध्ये येत नसेल तर तुम्हालाही ही एक्झाम देता येणार नाही. तेवढं फक्त क्लिअर असू द्या. त्याच्यानंतर बघा, नवीन अर्ज आपण करू शकतो का? नवीन अर्ज केला जाऊ शकतो, पण कोण करू शकतो? हँडिकॅप लोक. हँडिकॅप लोकांसाठीच नवीन जाहिरात येणार आहे. त्याचे डेट्स वगैरे समोर दिलेले आहेत, पण हँडिकॅप लोक जे आहेत त्यांच्यासाठी जाहिरात नवीन येणार आहे. नवीन जाहिरात मग फक्त हँडिकॅप लोकांसाठीच का येणार? कारण अगोदरच्या निर्णयानुसार हँडिकॅपसाठी दिव्यांग व्यक्ती जे आहे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं 3% व्हॅकन्सीज रिझर्व ठेवल्या होत्या, परंतु नंतर जो कोर्टाचा आदेश आलेला आहे त्याच्यानुसार 4% व्हॅकन्सीज ठेवायच्या असा निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळं हा ह्याच्यामध्ये चेंजेस झाल्यामुळं फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी नवीन जाहिरात येईल, बाकी लोकांसाठी या ॲडव्हर्टाईजमेंटची नवीन जाहिरात येणार नाही. त्यामुळे तुम्ही नवीन लोक या जाहिरातीसाठी अप्लाय करू शकणार नाही. ज्यांनी कोणी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे तेच लोक इलिजिबल आहेत. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे, तो आहे SC BC लोकांचा. आपण जे मराठा समाजासाठी जो एक नवीन घटक गव्हर्नमेंटनं तयार केला होता तो SC BC होता. भरपूर लोकांनी महापोर्टलला, जे मराठा समाजातले मुलं असतील त्यांच्यापैकी भरपूर लोकांनी SC BC थ्रू अप्लाय केला असेल, परंतु कालांतराने SC BC हा आपला जो हे जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन कॅन्सल झालेलं आहे. त्याच्यामुळं आता ज्या लोकांनी SC BC थ्रू अप्लाय केलेलं होतं त्यांच्यासमोर दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही EWS मध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही ओपन मधून फॉर्म भरू शकता. EWS मधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि EWS सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला क्रायटेरिया काय आहे? तुमचं जे फॅमिली इन्कम आहे मी ते दिलेलं आहे, ते 8 लाखांपेक्षा कमी असायला हवं एका वर्षाचं इन्कम. तुमच्याकडे जमीन 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी असायला हवी. जर का तुमच्याकडे फ्लॅट असेल तो 1000 स्क्वेअर फीटचा असायला हवा. त्यानंतर किंवा त्यापेक्षा कमी असायला हवा. जर प्लॉट असेल तर तुम्ही प्लॉट असताना जर तुम्ही कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये असाल, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या, तर 100 स्क्वेअर यार्ड. आणि जर का तुम्ही ग्रामीण भागात असाल तर 200 स्क्वेअर यार्ड. ह्या क्रायटेरियामध्ये म्हणजे इतकी प्रॉपर्टी तुमच्याकडे असेल याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही EWSला अप्लाय करू शकता. परंतु तुमचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त आहे, तुमच्याकडे जमीन 5 एकरपेक्षा जास्त आहे, किंवा तुमच्याकडे फ्लॅट मोठाले आहेत, किंवा तुमच्याकडे प्लॉट आहेत, तर तुम्ही या EWS सर्टिफिकेटला अप्लाय करू शकत नाही. तर तुम्ही बघून घ्या तुम्ही EWS सर्टिफिकेट बसता किंवा नाही बसत. तर मग EWSला तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुम्हाला EWSचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि जर EWSला तुम्ही जर नसाल तर तुम्ही ऑटोमॅटिकली ओपनमध्ये जाणार आहात. तुम्हाला दोनपैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो, इथं सर्वात मोठा घटक जो भरपूर लोकांना कळणार नाही, कन्फ्यूज होताल, कारण काही लोकांचा अभ्यास झाला असेल, परंतु इथं जर एक घटक कळाला नाही तुम्हाला तर तुम्हाला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. बघा आता 2019 समजा 2019 तुम्ही फॉर्म भरला आहे SC BC मधून. त्या SC BC फॉर्म भरत असताना तुम्ही इथं एजचा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत होते, तुमचं वय तिथं आता SC BC नुसार भरत होतं. परंतु जर का तुम्ही आता ओपन मधून फॉर्म भरत असाल तर ओपन मधून फॉर्म भरत असताना तुम्हाला हे बघावं लागणार आहे की ओपनचा जो एज लिमिट आहे, ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरता त्या पदासाठी ओपनचा जो एज लिमिट आहे त्या एज लिमिटच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असायला हवेत. जर का तुमचं वय जास्त असेल तर मित्रांनो माफ करा, त्यात माझा आम्ही काय आपण काही करू शकत नाही. परंतु गव्हर्नमेंटचा असा नियम आहे, आता गव्हर्नमेंटचा असं डिसिजन आहे की जर तुम्ही ओपनचा एज क्रायटेरिया फुलफिल करू शकत नसाल तर तुम्ही
त्या पोस्टसाठी इलिजिबल नाहीत. म्हणजे तुम्हाला इथं एससीबीसी मधून जर का ओपन मध्ये तुम्ही येणार असाल तर तुम्हाला वयाचा क्रायटेरिया फुलफिल करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ओपन साठी लागणारी फीस पण पे करावं लागणार आहे, ते पुढे मी सांगतो तुम्हाला. म्हणजे बघा आता शॉर्ट मध्ये एससीबीसी साठी जे लोक आहेत त्यांना दोन ऑप्शन आहे, ईडब्ल्यूएसचा किंवा ओपनचा. तुम्ही ईडब्ल्यूएस ला जाऊ शकता, ओपन ला जाऊ शकता. ईडब्ल्यूएस ला जाणार असाल तर तुम्हाला हे क्रायटेरिया फुलफिल असायला हवेत. त्यानंतर तुमचं वयाचा जो क्रायटेरिया आहे तुम्हाला ओपन मध्ये फुलफिल करावा लागेल. दोन ऑप्शन आहेत. आता बघा आणखीन एक मोठा इथं चेंज झालेला आहे. 2019 महापोर्टल एक्झाम कंडक्ट करणार होती पण महापोर्टल कॅन्सल झालेलं आहे. महापोर्टलनं असा निर्णय घेतला होता की एक विद्यार्थी एकापेक्षा अनेक जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकतो, तर मुलांनी भरपूर सारे फॉर्म्स भरले होते. परंतु आता गव्हर्नमेंटनं निर्णय घेतलेला आहे की एक विद्यार्थी एकाच जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकतो. आता तुम्हाला जेव्हा नवीन आता हे वेबसाईटवर जाऊन जेव्हा तुम्ही आयडी आणि पासवर्ड क्रिएट करताल तेव्हा नंतर पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एकच जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, कोणताही एक जिल्हा. हा, एका जिल्ह्यामध्ये तुम्ही अनेक पदांना अप्लाय करू शकता. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 5 पद आहे किंवा 4 पद आहे, 2 पद आहे, 1 पद आहे, जे असेल ते एका जिल्ह्यामध्ये अनेक पदांना तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु एका जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यापेक्षा जास्त जिल्ह्यांना तुम्ही आता अप्लाय करू शकणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही औरंगाबादला अप्लाय करता तर औरंगाबादमध्ये तुम्ही आरोग्य सेवक किंवा बाकीचे समजा आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता हे जे पदं आहेत ह्या पदांपैकी तुम्ही 1, 2, 3, 4 पदांना अप्लाय करू शकता. का करू शकता? बघा आता परीक्षेचं आयोजन जे आहे तर बघा समजा 8-7 ऑगस्टला जी परीक्षा होणार आहे, आरोग्य पर्यवेक्षकचा पेपर वेगळ्या टाईमला आहे, औषध निर्माता वेगळा आला आहे, आरोग्य सेवकचा डेट पण वेगळी आहे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांची डेट आणि वेळ पण वेगळी आहे. म्हणजे तुम्ही याच्यापैकी तुम्ही सगळ्यांच्या सगळ्या पदांना अप्लाय करू शकता, परंतु जिल्हा मात्र तुमचा एकच असला पाहिजे. वेगवेगळ्या जिल्ह्यांना तुम्हाला अप्लाय करता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही एका जिल्हा परिषदेसाठी अनेक पदांसाठी अर्ज भरू शकता परंतु अनेक जिल्हा परिषदांसाठी फॉर्म भरू शकत नाही. परीक्षेची तारीख 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट आहे. आता अर्ज करताना तुम्हाला कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे? बघा 5 मुद्दे आहेत, त्या 5 मुद्द्यांकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचा पहिला मुद्दा तुम्हाला काय करायचा अगोदर www.maha.rddzp.in या वेबसाईटवर जायचं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुमचा क्रिएट करायचा. नवीन तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा. तो क्रिएट केल्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एससीबीसी प्रवर्ग सोडून बाकी तुम्ही कोणत्याही प्रवर्गात असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. एससीबीसीच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही प्रवर्गात असाल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, कारण तुम्ही आयजीटीज इलिजिबल आहात. परंतु जर का तुम्ही एससीबीसी प्रवर्गात असाल तर तुम्हाला 1 जुलै ते 21 जुलै या कालावधीमध्ये एक जुलै ते एकवीस जुलै या कालावधीमध्ये तुम्हाला एकतर ईडब्ल्यू एसमध्ये जाण्याचा किंवा ओपनमध्ये जाण्याचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. जर तुम्ही सिलेक्ट नाही केला तर तुम्ही ऑटोमॅटिकली ओपनमध्ये जाणार आहात. बघा कोणत्या तारखेपर्यंत 1 जुलै ते 21 जुलै, तेव्हा तुम्हाला विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करावे लागतील, ठीक आहे. पण ईडब्ल्यूएसमध्ये जात असाल तर तुम्हाला चालू आर्थिक वर्षाचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. बघा आता नंतर तुम्ही जर का ईडब्ल्यू एससीबीसी मधून ओपनमध्ये जाणार असाल तर तुम्हाला 1 जुलै ते 21 जुलै या कालावधीमध्ये जी काही डिफरन्स अमाऊंट आहे, म्हणजे तुमची पहिली फीस आणि ओपन मधली फीस याच्यामधला डिफरन्स अमाऊंट तुम्हाला भरणं गरजेचं आहे 1 जुलै ते 21 जुलैमध्ये. जर का तुम्ही ते डिफरन्स अमाऊंट भरला नाही तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार नाही, क्लिअर मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा जो आहे की आता ह्या 5व्या मुद्द्यामध्ये त्यांनी परत तोच पॉईंट आहे की तुम्हाला एकाच दिवशी ही एक्झाम होणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकाच दिवशी एक्झाम होणार असल्यामुळं तुम्हाला एकाच जिल्हा परिषदेसाठी अप्लाय करावं लागेल. एकाच जिल्हा परिषदे अप्लाय करावं लागेल, अनेक जिल्हा परिषदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. परंतु एका जिल्हा परिषदेमध्ये जे वेगवेगळे पद आहेत त्यांना मात्र तुम्ही इलिजिबल आहात. 5 नंबरचा पॉईंट आहे. आणि तुम्हाला कोणते जिल्हा परिषद निवडायची किंवा कोणते तुम्हाला पोस्ट निवडायची हे 1 जुलै ते 21 जुलै या कालावधीपर्यंत तुम्हाला तुमचं ते नोंदणी करणे त्याची किंवा त्याचं तुम्हाला तिथं मेन्शन करणं किंवा विकल्प सिलेक्ट करणं तुमच्यासाठी कंपल्सरी आहेत. बघा हे झालं आपलं
सर्व डिटेल्स याच्याबद्दल. त्याच्यानंतर हे ज्या परीक्षा ज्या आहे तिने डेट वेगवेगळ्या भरपूर दिलेल्या आहेत, आपल्याला घेणं देणं नाही. आपल्यासाठी महत्वाचं काय, परीक्षेची जी तारीख आहे ती 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट आहे. तर 7 ऑगस्टला जो आहे, 7 ऑगस्टला आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, आरोग्यसेवक पूरक, पुरुष आरोग्य सेविका यांचा टायमिंग आणि डेट जे आहे ते डेट आणि टायमिंग तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही बघून घ्या तुम्ही कोणत्यासाठी इलिजिबल आहात आणि तुमची डेट कोणती येणार आहे. हॉल तिकीट देखील त्यांनी ऑगस्टच्या 1st वीकमध्ये येईल असं क्लिअर मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 2 आठवड्यामध्ये तुमची आन्सर की हे करून, आन्सर की डिक्लेअर करून तुमचे रिझल्ट लावण्यात देखील प्रोसिजर स्टार्ट होणार आहे असं त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की अगदी बघा तुम्ही 50 ते 55 दिवसांमध्ये सर्व एक्झामची प्रोसिजर कंप्लीट होणार आहे. ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. याच्यानंतर तो दुसरा व्हिडिओ असेल तो मी याच्या स्टडी प्लॅनवरती टाकेल की स्टडी प्लॅन कसा असायला हवा, आपली स्ट्रॅटेजी कशी असायला हवी, की 50-55 दिवसांमध्ये आपल्याला कशा प्रकारे टॅकल करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. परंतु तत्पूर्वी जर तुम्हाला याचा प्रिपरेशन करायचं असेल तर आपल्या OLS एज्युकेशन या ॲपवरती सर्वच्या सर्व कोर्सेस अव्हेलेबल आहेत. त्याच्यासोबत सोबत आपण एक फ्री टेस्ट देखील तुम्हाला देणार आहोत. म्हणजे फ्री टेस्ट सिरीज जी असेल, जवळपास तुम्हाला 10 टेस्ट असतील की 10 टेस्ट तुम्हाला फ्री असतील, की ज्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला त्यासाठी पे करायची गरज नाहीये. त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचंय, आपलं OLS एज्युकेशन हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं. OLS एज्युकेशन ॲप डाउनलोड करा. त्याच्यानंतर तुम्ही डाउनलोड केल्यानंतर सगळ्या मुलांना मी त्या फ्री टेस्टमध्ये ॲड करणार आहे ऑलरेडी. तर तुम्हाला ह्या फ्री टेस्टमध्ये आणखी पुढच्या 5 ते 7 दिवसांमध्ये ॲड केल्या जाईल. मग तुम्ही फ्री टेस्ट असेही देऊ शकता. तर फ्री टेस्ट तुम्हाला 100% अवेलेबल असतील. तर कुठलाही चार्ज तुम्हाला आम्ही तुमच्याकडून चार्ज तो घेणार नाहीये. याच्याबद्दल आणखीन तुम्हाला काही कमेंट्स काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये याचे आणखीन 2-3 व्हिडिओ येतील. आता एका व्हिडिओवर चालणार नाहीये, आणखीन 2-3 व्हिडिओ येतील. भरपूर सारे याच्यावरती आपण कंटेंट पण टाकणार आहोत. बघा तुमच्यासाठी आरोग्यसेवक घटकाशी रिलेटेड कोरोनाची इन्फॉर्मेशन असेल किंवा आरोग्यसेवकाचे कोणकोणते रोग आहेत, त्या रोगांना कसं त्याला कसं टॅकल करायचं, हे सगळ्या इन्फॉर्मेशन आपण येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये देणारच आहोत. ठीक आहे, लेक्चर सिरीज पण सुरू होईल. पण तोपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये खाली टाकून द्या. मी दुसरा जो व्हिडिओ बनेल तेव्हा त्या सर्वच्या सर्व कमेंट्सला रिप्लाय देण्याचा किंवा त्या कमेंट्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करण्याचा ट्राय करेल. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.